येवला शहराच्या विविध समस्यांबाबत येवला नगरपालिकेला जागृत करण्यासाठी येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे देवी खुंट येवला येथे जागरण गोंधळ करण्यात आला. येवले शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, घाणीचे साम्राज्य, स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, शुद्ध पाणी पुरवठा, विंचूर चौफुली येथे सिग्नल बसवणे, अमरधाम येथे सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील जुनी नगरपालिका येथे एक खिडकी योजना सुरू करणे, तसेच व्यापारी संकुलाचा प्रश्न सोडवणे, मोकाट जनावरांचा कायदेशीर व सरकारी नियमानुसार बंदोबस्त करणे, शहरातील बंद पथदीप सुरू करणे, घरपट्टी व पाणीपट्टी दर कमी करणे आदींसह मागण्यांसाठी येवला शहर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जागरण गोंधळ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटनी, जरार पैलवान, अनिल पैलवान, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, नंदकुमार शिंदे, सुखदेव मडभई, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, अण्णासाहेब पवार, अमित पटनी, राजेंद्र गणोरे, राजे आबासाहेब शिंदे, अजित शेख, मुकेश पाटुदकर, भास्कर पालवे, शफिक शेख, कैलास घोडेराव, दत्तू भोरकडे, शिवनाथ खोकले, गणेश ढिकले, ध्यानंद बेंडके, अशोक नागपुरे, बाबूलाल पडवळ, राजवीर शिंदे, बाबासाहेब गोरे, अहिलाजी झांबरे, गणेश पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षल लागवे, नितीन वंजारी, मोनिका वंजारी, रंगनाथ शेलार यांनी गोंधळ साजरा केला. नगरपालिकेने आम्ही केलेल्या आंदोलनाची दखल अगर घेतली नाही तर हाच आमचा जाहीरनामा, वचननामा राहील पुढील येत्या निवडणुकीमध्ये. काँग्रेस तीव्र पद्धतीने आंदोलनं करून हे प्रश्न सोडवण्याकरता, जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता कटिबद्ध राहील. आणि काँग्रेस पक्ष हा काही आज सर्वसामान्यांचा पक्ष आहे, त्याच्यामुळं हे काम काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने हाताळेल. येत्या नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करून दाखवून देईल की काँग्रेसची ताकद ह्या गावात काय असेल. पुढील जागरण गोंधळ अथवा पुढील कार्यक्रम हा नगरपालिकेच्या आवारात केला जाईल, ज्याने नगरपालिकेमार्फत ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेने काम केलं पाहिजे, ह्याच्याकरता पुढील कार्यक्रम केला जाईल. आज काँग्रेस पक्षातर्फे येवला शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था, शहरासह वसादीमध्ये असलेले रस्त्यांची दुरावस्था, घाणीचं साम्राज्य, रस्त्यांची झालेले खड्डे रस्त्यांमध्ये, रस्त्यांची झालेली चाळणी, या शहरामधील पथदीप, मोकाट जनावरं, विंचूर चौफुलीवरचा सिग्नल, अशा विविध प्रश्नांबाबत आज काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेला जाग यावी म्हणून आम्ही हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जागरण गोंधळ कशासाठी आयोजित केलं? गेल्या 4-4.5 वर्षापासून काँग्रेस पक्षातर्फे आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी निवेदनं दिली. नगरपालिकेत वेळोवेळी घंटानाद आंदोलन असो, टाळनाद आंदोलन असो, उपोषणं असो, विविध पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने, महात्मा गांधीजींनी ठरवून दिलेल्या मार्गाने आम्ही नगरपालिकेला शहरातल्या प्रश्नांविषयी, जनतेच्या, नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांबाबत वेळोवेळी नगरपालिकेने दखल घ्यावी म्हणून आम्ही पाठपुरावा केला. परंतु आज पावेतो नगरपालिकेने या जनतेच्या, नागरिकांच्या प्रश्नांची कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे आज नाईलाजास्तव देवाच्या माध्यमातून किंवा आपण जागरण गोंधळ करतो की देवाला जागृत करण्यासाठी, तसं या नगरपालिकेला जागृत करण्यासाठी आज आम्ही हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नक्कीच देव सद्बुद्धी देईल नगरपालिकेला आणि शहराचे प्रश्न सोडो अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जर नगरपालिकेने जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर याहीपेक्षा तीव्र लढा दिला जाईल. नगरपालिकेने जे काम सुरू केलंय ते म्हणता आम्ही 1 कोटी रस्त्यासाठी खड्डे रस्त्या दुरुस्त करण्यासाठी मंजूर केले. मग जर त्यांनी 1 कोटी मंजूर केले मग रस्ता का दुरुस्त होत नाही? ही शहरात जी अस्वच्छता चालली आहे ती स्वच्छता का नाही आहे? सांगतात एक आणि करतात एक, आणि जनतेचे किती हाल होत आहे. ज्या जनतेच्या जनतेची दिशाभूल केली जाते
तुम्ही जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आणि सांगतात आम्ही हे केलंय ते केलंय, त्याआधी रस्ते दुरुस्त करा आणि रोगराई दूर होईल याच्यासाठी काही औषधांची फवारणी करा, जुन्या नगरपालिकेमध्ये एक खिडकी योजना चालू करा, म्हणजे लोकांना गावातल्या गावात काही प्रश्न असतील तर ते मांडता येतील। ते नगरपालिका लांब असल्यामुळे, ऑफिस लांब असल्यामुळे लोकांना रिक्षाला 25 ते 30 रुपये भाडं द्यावं लागतं, सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे। तेव्हा एक खिडकी योजना जर तुम्ही चालू केली तर लोक इथले इथे त्यांचे प्रश्न मांडतील आणि त्यांचे प्रश्न सोडवले जातील। जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे, सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे। येत्या नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष दाखवून देईल त्याची ताकद काय आहे ते कळेल। एवढे बोलून माझे मी, जे दिवे चालू नसतात ते चालू ठेवले पाहिजे, लोकांना किती त्रास होतो दिवे नसल्यामुळे, वयोवृद्ध माणसं खड्ड्यात पडतात, त्यांचा काही हात मोडतो पाय मोडतो याच्याकडे काही लक्ष दिले जात नाही, तरी ते रस्त्यावरचे दिवे त्यांनी चालू करावे एवढी माझी नगरपालिकेला विनंती। आणि मॅडमला पण माझं एक सांगणं आहे, तुम्ही सांगतात मला मागाशी भेटले आणि सांगितलं की मी 1 कोटी मंजूर केले, तर मॅडमला एक विनंती, मॅडमने तेवढं काम पूर्ण करावं आणि रस्ता खड्डे पण दुरुस्त करावे आणि पथदिवे चालू करावे, एक खिडकी योजना सुरू करावी, म्हणजे लोकांचे हाल होणार नाही, जनतेच्या हालेपासून सुटका होईल जनतेची। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। स्टार्टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।